मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकामध्ये पिवळापणा येतो. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाच्या ज्या मुळं आहेत त्या पूर्णपणे सडतात, पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी लागते आणि मित्रांनो नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पिवळापणा दिसून येतो. मित्रांनो, पिवळापणा जर दिसून आला तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी वाढ आहे ती थांबते आणि आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुटव्यांची संख्यासुद्धा कमी लागते. त्यामुळे मित्रांनो, साधारण ज्यावेळेस तुमची सोयाबीन ही 15 ते 20 दिवसाची असते त्यावेळेस मी तुम्हाला काही औषधं सांगणार. त्या औषधांची जर तुम्ही आळवणी केली तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जी मुळसड आहे ती लागणार नाही, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुटवा देखील चांगला लागणार आहे आणि तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जी पांढरी मुळी आहे ती देखील तुम्हाला जबरदस्त दिसून येणार आहे. मित्रांनो, पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगली लागली की सोयाबीन पिकाच्या मुळावर ज्या गाठी असतात रायझोबियमच्या त्यासुद्धा चांगल्या लागतात आणि आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुटवा आणि वाढ देखील चांगली होते. त्यामुळे मित्रांनो, पहिल्या आळवणीमध्ये प्रति 20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे साप नावाचं बुरशीनाशक आहे कार्बेंडायझिम प्लस मॅनकोजब, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, त्यामध्ये घटक असला पाहिजे कार्बेंडायझिम प्लस मॅनकोजब, हे तुम्हाला 30 ग्रॅम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगली वाढ होण्यासाठी फुटवा येण्यासाठी त्यानंतर जे विद्राव्य खत आहे 19 19 19 हे तुम्हाला 60 ग्रॅम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी पांढरी मुळी आहे त्या पांढऱ्या मुळीचं प्रमाण वाढण्यासाठी, रायझोबियमचं प्रमाण वाढण्यासाठी किंवा जी पांढरी मुळी सडते तिचं प्रमाण कमी होण्यासाठी मित्रांनो, जे वरत कंपनीचं ह्युमिक जेल आहे त्याचा वापर तुम्ही 30 ग्रॅम प्रतिपंपसाठी करू शकता आणि हे 3 औषधं मिक्स करून तुम्हाला पहिली आळवणी साधारण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान सोयाबीन पिकामध्ये करायची आहे. मित्रांनो, ह्युमिक जेल हे तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध होऊन जाईल. जर तुम्हाला मिळतच नसेल तर मित्रांनो, जे स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर कॉल करूनसुद्धा तुम्ही त्याला उपलब्ध करून घेऊ शकता. तर मित्रांनो, हे 3 औषधं तुम्ही पहिल्या आळवणीत जर वापरले तर जबरदस्त असा फायदा तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येणार आहे. सोयाबीन पिकाची वाढ असेल, फुटवा असेल, तो तुम्हाला उत्कृष्ट असा दिसून येणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.